हाय फॅमिली, हाय. तर मंडळी, आज आहे शुक्रवार आणि मी आणि आई आलेलो आहोत शुक्रवारच्या बाजारात. आता बाजार इतका काही खास नाही भरला. आज मला वाटलं दसरा आहे, दिवाळी आहे, तर बाजार अजिबात नाही भरलेला मिळत. दर फेरला कितीतरी भरलेला असतो, आज काहीच नाही मिळत. रिकामा रिकामा वाटतंय. बघूया आपण पुढे जाऊन काय मिळते का. आणि दसऱ्याच्या आधी शेवटचा शुक्रवार आहे, परत मग पुढचा आठवडा नवरात्रीचा आहे, शाकाहारी आहे सगळं. तर चला पुढे बघूया अजून काय मिळते का. केळीची पानं आहेत इथे, घेतेस? हो, दोन द्या. दोन आतमधली काढा ना जरा भाऊ. बघा ताई, तुम्ही सांगितलं तसं करू. आज थोडंफार तर असते ताई, ओला फटका घ्यायचा. नारळ पाहिजे? नारळ आता आपल्याकडे आहेत. आणले नारळ, कढीपत्ता पण आहे. कढीपत्ता पण आहे, पण तरी एक जोडी घेते. थांब, काय माहिती आपलं कसं, मी स्वतः बांधत नाही. तो खालचा. हा, हे नको दुसरा. तो बघा तिकडे येतो. आता इकडे कांदा, हा कसा हो? 20 रुपये. आणि ही कशी दिली रताळी? गजरा आहे, कोंबणार नाही तो. छान आहे ना, मंजूला आवडेल. म्हणजे प्लास्टिकचा आहे. हो, बघ ना किती मस्त वाटतं. हा घेऊ तर हा घेऊ. कोणता मंजूला आवडेल? अच्छा, हे कितीचा आहे? आणि तो 100 रुपये. छान, कोण सांगणार पण नाही. हार कसा दिला? हा देऊ नक्की तुम्हाला. 100 रुपये बाबांना पाहिजे ना. एक हार द्या ना, तो एक हे द्या. गजरा कोणता तुम्हाला कोणता आवडेल? तो जे फुलत घेते, फुल तिला आवडेल उलट, है ना. चालेल. गजरा घालत नाही ना हल्लीच्या पोरी. फुल पण छान हो ना. नको हे वेणीच दे. किती झाले? इथलेच आम्ही, पालघरचेच. काय काय घ्यायचंय तुला? मला सगळ्या भाज्या घ्यायच्या आहेत, म्हणजे टॅमॅटो घ्यायची आहे, मिरची घ्यायची आहे, कोथिंबीर घ्यायची आहे, भाज्या घ्यायच्या आहेत, लसूण घ्यायचं आहे, बटाटे घ्यायची आहेत. अच्छा, काठी बघायची आहे जरा, काठी ओली काठी. आता आम्ही ज्या भागात आलो आहे ना, इथे फक्त मासे असतात, ओले मासे, सुके मासे. हा हे मार्केटचा शेवटचा टोक. हो, म्हणजे इथे मार्केट संपते. गर्दी बघा मार्केटमध्ये किती आहे. मुसी, पापलेट. वाव, काही नाही खाली, काही गेले बाहेर. पापलेट, पाला, सुरमई आहे. गई रावत आहे. इकडे आहे ना, हे बघ. कुठे? कोंबडी वगैरे इथे काय? सगळी अंडी आणि कोंबडी. अंडी ना कोंबडीच फक्त. कोंबड्या तिकडे कशा बसल्या? उभ्या. चल चल, खाली बघ, खड्डा आहे, पडशील. ए सुनीता, सगळं संपलं? संपला आज, सगळं संपलं. लेट झालं. काठी घेते नाही काठी पण. एक काठी पाहिजे, एक सिंगल, एकच फक्त. हा, भरपूर. माझ्या बाबाला काठीच आवडायची. ते पण कसं भाजलेली, पहिला पहिल्या निखाऱ्यात भाजलेली चुलीवर. आता मग इथे कुठे निखारा आलाय, मग मी काय करते, तव्याला थोडस तेल लावते, त्याला मीठ लावते धुऊन ना, आणि उलटी सुलटी करते. झाली भाजलेली. हा, तेच करते मी. हे काय? खाजरी बाबू. उचल उचल ना, सध्या उचल. नाही ग, उचलत जोर लगा की हायशा.
खाजरी 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 घ्या. किती किलोची आहे? 5 किलो. 5 किलोची आहे खाजरी. घ्या खाजरी घ्या घ्या घ्या. हा हा अख्खी अशी कौला काढून मध्ये चिरून जरा दे मला अशी. अगं अशी दोन्ही साईड ती कापायची ना मध्ये जरा असं खाचे करून ना. चल कौला काढ. हा आपली फ्रायला असते ती. हा कट मारून कट. हा तव्यावर भाजायची आहे ती. मीठ लावून ना हळद लावून. खाणारे कोण? मी ना रोहनच काठी खाते, बाकी कोण नाही खात. तू आज तेवढे बोललेस तरी मी घेणारच. हा दे ना. कितीची आहे ती? अक्की कितीची आहे? नाही रे आता उद्या उपवास. दाताळ घेतली आहे नी? करली करली करली. जरा तळून छान लागते ना. हा अशी छान आडवी तिडवी अशी कापून दे मला मस्तपैकी. तिने मध्ये चिरायला लावली. चालेल असं का? प्रत्येकाची पद्धत वेगळी असते कापायची. बघ हे बघ कापली बघ किती मस्त. जास्त झाली ना साईज अजून डबल. आणि मग शिस्ते मस्त ना ती. काय? हा तेच ना. हे बघ वा कापण्याची पद्धत काय भारी आहे. किती छान कापली बघ. मस्त बाई तुझे किती झाले? 400 ना? काठी घेतली ना 400. एक पैसा कमी नाही केला दोघी बहिणींनी. काय बाबा ना आबा. बाबा येणार आहे खरी गोष्ट आहे म्हणून मी कटकटणी केली. हा हा लय लबाड आहेत तुम्ही. आज बाबा येणार आहे. आज बाबा येणार म्हणून तुम्ही काय बोलली नाही. आता पण संध्याकाळसाठी काय घेऊ? पण काहीच नाही काट्याचं आहे ते. काय आणलंय? बोंबील बोंबील यायचे आहेत का? बारके आहेत पण एकदम बारीक आहेत. जरा मोठा वाटा काढा ना. कसा वाटा आहेस? 100 किती आहेत? 8. हे बघ या साईडनी मस्त आहेत बघ. कडक कडक कर कडक कडक. काय रशाला का तळायला? रशाला संध्याकाळी ताई रशाला कापा. हा एक वाटा आलो आम्ही. येते. हा कापून ठेव. हा मोठे मोठे. हा ही साईज बरोबर. हा बरोबर आहे. हे माऊ तुला कट मिळेल ना? घे जाई 100 रुपयाला. काय काय आहे आई? हे काय काय आहे सगळं? नाही नाही हे काय ते नाही. हे लॉबस्टर वाढ्या. हे याला काय बोलतात? हे टोकदार? नाही टोकदार. टोळ आहे. टोळ टोळ ही टोळ आहे की काय? या वाढ्या आहेत. आई हो हे बघ चिंबुऱ्या. चिंबुऱ्या आवडल्या ना घेऊ का? चिंबुऱ्या आहेत वाढ्या आहेत. तुमचं आहे का? हा अच्छा जिवंत आहेत का? या काय धडपडतात बघ. अशा सोडल्या तर बाहेर निघतील का? लहान लहान आहेत का? हा एकदम लहान आहे. बघ ही चालते बघ ती बघ ती बघ ती बघ. मावशी 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 हे बघ कसे धडपडतात. हा फोटो काढवाय लागलाय. न्यूट्यांचा फोटो. न्यूट्यांचा फोटो बघ कसे धडप. आली आली बाहेर. त्या निवट्या आहेत. तुमच्या भागात काय म्हणतात सांगा कमेंट करून. कसं का वाटा मावशी? 100 ला. संगीताताई विसरलं का मला? सगळ्यांचीच मच्छी संपलाय ग. आज खजिना खाली झाला. हो ना बरोबर. हा ना खजिना खाली झाला आज. खजिना खाली झाला. भरपूर गिराक होते. हो ना आम्ही लेट आलो ना आज. बापरे गिराक सांगेन आमचं करा. ए तुम्ही दोघी बहिणी आहेत? जाऊ आहे माझी. जाऊ आहेत.
आल्या तुम्ही तर काय मच्छी घेऊ संपली सगळी तू सांगेल ती घेईन बोल दोन दाडे होते दाडे संपले बोल संपले मोठे पापलेट एक किलोची संपले काही बऱ्या आहेत ना आले हो बऱ्या बऱ्या थांबा ओय काय ग मैत्रीण भेटली काय ओळखते का कोणी पालघर मध्ये व्हिडिओ बघितल्या पासून कोणी ओळखायला लागलाय बरं वाटते ना पण बरं वाटते ना ओळखायला लागली ना माणसं ते महत्वाचं आहे महत्वाचं मग आणि ही चंदा ते आमच्याकडे गजरू ते आमच्याकडे चंदा ते आमच्याकडे रोजच मच्छी घेऊन येतात घरी घेते घरी मस्करी करतात आम्ही भरपूर आज बाजारात भेटली पण आता मी मच्छी घेऊन झालं तुला बघत होती मिळालीच नाही तू अगं काय बोलते मोठी मोठी पापलेट नाही हे असं मच्छी कधीच आणत नाही तू ह्या माझ्या पोरीनं खूप आवडते नाही आता उद्या परवापासून हे आहे ना त्यासाठीच नाही नाही आता नको आता नको आता नको संपलं आता उद्याचा दिवस आहे परवापासून घेऊया ना नाही रात्रीसाठी घेऊ वाटते आवडते एवढे तिला पण नाराज नको व्हायला ते उकडून दिल्या तरी चालतात नुसतं खायला ना ग हा दे दे पुरीला आवडेल नव्हते सुट्टी आहे ना खाऊ दे रात्र हो या देते का मोठ्यात ह्या बारक्यातल्या दे मोठ्यातल्या जरा हे जास्त गोळा मोठा असतो मग ते खायला होतो हे भाजीला वगैरे बऱ्या ह्या खायला बऱ्या रेसाच करायचंय ना उकडून देऊ ना तिला खायला रशाला रशाला पाहिजे म्हणजे मोठ्या दे मोठ्या मोठ्या दे मोठ्या मोठ्या दे काय 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 बोलली काय मिक्स दिली हा बरोबर आहे तुझीच ग तुझीच नात पण तुझी बरोबर आहे कधी चहा नाही पीत आमच्याकडे मोठी कधी खाल चहा नाही पीत असं दोनशे रुपये फक्त आता 500 रुपये सुटे आहेत आज खूप आहेत का एवढे काय करायला घेऊ मी नाही नाही अगं ए बघ ते विक ना तू विक अगं काय करू तिचं मी काय नाही करू शकत अरे आपली पण तू फुकट देणार आहे का मग बाळ्या रोहन बाळ्या आज खा डब्बा घे खाव आज रोहन बाळ्या काय चाललंय हो ग तुझा चल तू खुश ना मग झालं चांगलं मच्छी घेऊन ये झाले ते घे चल चल फळं वगैरे तिकडे घेऊ ना कुठे घेऊया आणि बघा ह्याचं पण काम चालू आहे नॉन स्टॉप धारवाली पाहिजे धारवाली पण ते कसं काय घेऊ कोण प्लेट ब्लॅक वाला म्हणजे काळावाला दाखव रे बाबा हा भाजी कापायला नक्की हे कितीला दिली जोडी कितीला ही 60 रुपये एक 60 रुपये एकच घेतली रे बाळा हा आणि हे बघा ठेव रे बाबा ही नाही तर मला सांगेल कुठे आईन आज आराम नसेल ना अजिबात आज फुल काम आज फुल काम लावायला धार नाही त्याला कागद नाही रे बाबा तुझ्याकडे आहे ना हा बांधून दे मी इकडे उभी राहते सावलीच जरा
आणि कोण सांगतो बिझनेस करायला पैसा पाहिजे, जागा पाहिजे. बघा, एका सायकलवर पण बिझनेस होतो. ज्याला काम करायचं असते ना तो कुठेही करू शकतो. एक सायकल आहे फक्त आणि धार लावायची ती मशीन आहे बस. कुठेही उभं राहा, कुठेही उभं राहा, कुठे फक्त मेहनत आहे, मेहनत आहे. आणि आम्हाला एक तास झाला मार्केटमध्ये फिरतो आम्ही, पण हा माणूस अजिबात थांबला नाही. कंटिन्यू धार लावायचं काम चालूच आहे, चालू आहे. ह्या सगळ्या मासेवाले आहेत ना, त्यांच्या सुऱ्या येत आहेत, मोठे मोठे चाकू येत आहेत, कोयते येत आहेत, धार लावायचं काम चालूच आहे. त्याला नाही ऊन लागत नाही, काय लागत, चालूच आहे त्याचं काम. ज्याला करायचं असेल बिझनेस, धंदा, काम, तो कुठेही करू शकतो, कुठेही करू शकतो. खरी गोष्ट आहे. नाही नाही, पण आता काय त्यात प्रॉब्लेम ठेवते सर, काय नाही होणार थोडी. चल चल, तू गाडी घेऊन येतो का? मग आपण रस्त्याला जातो तर भाजीपाला घेऊ. चल, भोपळी मिरची द्या 1/2 किलो, फरस बी दे, गवार दे, सगळं 1/2 किलो दे, वांगी दे, घेते ना त्या पण घेते. आई भाजीपाला घेते आणि हे आहेत वृंदाताई. ताई काय काय तुमच्याकडे? सरकायला होईल वाटतं इथे. पापलेट आहे आणि उद्यापासून आराम, 9 दिवस आराम. आई तुम्ही पण आहेत का? 1/2 किलो हे कसा किलो आहेत? चला आता घेतले आज मासे, आता नवरात्रीनंतर भेटूया. वांगी जास्त खात नाही, मलाच आवडतात. ताई पालघरचा भाव काय टोमॅटोचा? 20 रुपये किलो. अच्छा, लसूण कुठे आहे रे? लसूण काय 60 रुपये पाव आहे. मोठा आहे का? अजून काय देऊ? टोमॅटो 2 किलो. हा टोमॅटो 2. सगळ्या भाज्या द्या ना 1/2 किलो मला. हा हा, ती 1/2 किलो, ती मिरची आहे ती तळण्याची, ती दुधी द्या, सगळे द्या. 9 दिवस तेच खायचं आहे ना. शेकटाच्या शेंगा पण द्या. मशरूम म्हणले यांच्याकडेच आहे विकायला. हो का? हे पण घेते आम्ही, हे पण द्या मला. चांगलं वाला द्या पॅकेट. हा जरा पाहा, जरा फ्रेशवालं द्या. जुडवा आहे, जुडवा हे नाही घ्यायचं, नाही घ्यायचं बरोबर ना. हो मग का नाही खायचा? जुडवा पोरं होतात. म्हणून ते घ्यायचं नाही. तू सोडवलंस का ना? सुटलं ते. 2 किलो ना? कुठला वाला? कुठला वांगा पाहिजे आई? नको नको वांगी, घेतली वांगी. घेतली 2 किलो. लिंबू, लिंबू, लिंबू पण घेतली. एवढं माहीत काय तू इतपर्यंत येईल असं? बघा 2 किलो झाली का? अरे टॅमॅटो घेते, हे घेते रताळ. भाजायला मस्त नाही ओनला. गोड पण आहे ना? गोड आहे ना, म्हणून तर. छोटी छोटी आहेत ना? बस झाली, आधी घेतल्यात ना तिकडे मी. बस झाली, झालं सगळं, झालं. हो झालं. मी आता घरी जाऊन भाज्या दाखवते काय काय घेतल्यात त्या घरी गेल्यावर. काकडी पाहिजे का? काकडी नको. गावठी बघू तिकडे पुढे. गावठी कारली पण आहे. कारली नाही ना कोणी खात. चल मी गाडी घेऊन येतो. हा ये गाडी घेऊन. हा गाडी आली त्याची. बस एक हा द्या. हो हो त्याच्यातच टाका. किती झाले बघा तुमचे. आई चल. हो हो आजा लवकर, गाडी आली जावं लागेल पुढे. हे पाहिजे तुला एक चाप? मला कशाला चाप? ये हे बायला रे सगळं घेते मी. 130 आणि हा एक 140. बस आईचं तर मन भरत नाही. रबर मिळतो तर चाप नाही मिळत, चाप मिळतो तर रबर नाही मिळत. आणि मंडळी हालत बघा काय झाले. थँक्यू. चालू आहे बघा, म्हणजे चिंब झालंय. म्हणून मी आंघोळ नाही केली त्यासाठी. मला माहिती होतं की हे होणार म्हणून मी आंघोळ नाही केली. ते घ्या तुमचे पैसे आणि थँक्यू. मला अजून लसूण घ्यायचं आहे. आहेच का अजून बाकी? हो मग लसूण म्हणून मी आंघोळ नाही केली. मला माहिती आहे अशी आंघोळ घामाने होऊन जाईल. घरी जाऊन करतो मस्त शॉवर. झाले पाणी प्यायला वाटते रे. मस्त शॉवर घेतो, तर मी घेतो पाणी पुढे. तू सांगतोय बघ, सकाळी उठला तर चाप कुठे आहे ना रबर कुठे आहे तिचं, म्हणून म्हटलं परत घेतले आज चाप बीप सगळे. गुड गुड गुड. चलो चल.
थांब ही बाटली घे जरा आणि पाणी पी, पहिले पाणी पी, पाणीच पिते थांब. त्यांना सांगितलं दोन आतमध्ये बस बस पाणी पी पहिले शांतपणे मग काय घ्यायचं तिथे. दोन किलो मोठा हा मोठा पाणी पिते जरा. पगवणार कसा पण ये टायर वाला मुंह ते पंप ते कहे की फुला फुटेगा नहीं तर हाथ में छुप के देख. नहीं पर टायर माझ्याकडे नाही तो पंप ते फुल जाएगा किधर भी फुलाओ मऊती इसमें कलर आएगा ऑरेंज भी है ये 20 वाला छोटा है. अख्खा शुक्रवारचा बाजार आणला आम्ही. काय काय आणले दाखवा पटापट. हा पटा पहिला गोष्ट म्हणजे हा प्रेशर बसलेले वरती बाल्कनी मध्ये. 2.5 किलो लसूण आहे, 200 रुपये किलो, 500 रुपयाचा लसूण आणला मी. तुमच्या इथे काय भाव आहेत जरा सांगत चला. टोमॅटो 20 रुपये किलो आहेत आमच्या इथे. मी 2 किलो टोमॅटो आणली, 20 रुपये किलो ने आणली. हे उद्याला लागतील ना फुलं, त्यासाठी आणल्यात. हे केळीचं पान पण त्यासाठीच आणलेलं आहे. केळी मोसंबी सफरचे नाही, कोबी आणलं आहे, गवार, फरसबी, वांगी, कढीपत्ता, पापडी आहे, टेंडली आहेत, शिमला मिरची, भेंडी आहेत, घेवडा, शक्ताचा शिंगा आहे, मशरूम पण आणले, मशरूम पण आणलाय, भोपळी मिरची आहे. हे तर सगळं जाऊ दे, सगळ्यात महत्वाचं जे आणलंय ते दाखव ना. हे बघा हे आहे, ही काठी आहे ना, काठी आहे, ही काठी आहे उद्या आणि दाताळी, दाताळी आणि काठी. आणि हे बघा असली माल तो इधर आहे, इधर देखो सुट्टे पैसे वाड्या. याला काय बोलतात आपल्या, तिसऱ्या बोलतात, तिसऱ्या कोकणात आम्ही वाड्या बोलतात. बघा खात्रे सुनील नाही पण खाऊन बघू शकतो. ट्राय करा ना तुझे, दाखवा दाखवा डिझाईन बघ. हा मस्त आहे. आणि शेकताचे शिंगा आणले आहेत, वांगी पण आहे, आणि अजून काय मच्छी आहे, बोंबील, रशाला बोंबील आणलेत. बस एवढंच मच्छी आणले. आणि हो 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 थांबा, उद्याला हे रोहनच्या बाबांसाठी हार हार आणला. आणि मंजू तुला ही गजरी आण, गजरा आणला, घालून टाका, घालून टाक, घालून टाक. हां. आणि हे बघ रोजचे रोज सापडत नाही ना हे आपले चिमणीला, म्हणून तर फण्या पण आणल्या आहे बघ. फण्याने सापड, चाप, पिनं, टिकल्या हे सगळं बायला आणलं. रताळी पण आणल्यात हा मी, डांगर आणलाय ह्या बघा. उद्या डांगर तर आपल्या लग्नातच आहे, बाजारात जाऊन आहे. शुक्रवारचा अख्खा बाजारच आणलाय. हो अख्खा बाजार आणलाय. वाटते मजा वाटते रे, पण गरम फार होते, ऊन फार लागते ना म्हणून. नाही घेऊन जात आईला. हा बघा डांगर किती छान आहे. उद्या भोपळा भोपळा. तर मंडळी आमचा शुक्रवारचा बाजार कसा वाटला आणि आईची शॉपिंग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि उद्या भेटूया आपण सकाळी 9 वाजता नवरात्रीच्या पहिल्या ब्लॉग सोबत. उद्या ऑरेंज कलर आहे पहिला कलर, बरोबर. तर सकाळी 9 वाजता ऑरेंज कलरमध्ये खास व्हिडिओ छोटासा बघायला विसरू नका. सकाळी 9 वाजता क्रेझी फूडी रंजितावर. आणि खूप मेहनत घेतली आहे या व्हिडिओसाठी उद्याच्या. उद्यापासून 9 दिवस रोज तुम्हाला बघायला मिळणारच आहे, पण उद्याच्या व्हिडिओसाठी खास मेहनत आहे. आई तुला पण आणि ताई तुम्हाला पण सांगतो, नक्की बघा. उद्या खास व्हिडिओ आहे सकाळी 9 वाजता, ठीक आहे. तर भेटूया सकाळी 9 वाजता. टिल देन बाय बाय.